नमस्कार मित्रांनो, मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आपली ही मनालेची सिरीज, मनाले टू लेहची सिरीज चालू आहे. आणि आज आपण चाललो आहोत सरचूला, आणि काल आपण होतो जिस्पामध्ये. जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर आपण आज चाललो आहोत सरचूला. तर सरचूला जाण्याआधी आपल्याला एक दोन पासेस लागतील, आणि ते पास कम्प्लीट करून मग आपण सरचूमध्ये, आजचा स्टे आपला सरचूमध्ये असणार आहे. चला तर बघूया मग आज आपण काय काय करून. मित्रांनो, आपण आता निघालो आहे जिस्पावरून पुढे. आज आपण 12 लंचा पास म्हणून आहे, 12 लंचा तिकडे आपण चाललो आहे. आणि सध्या आपण आता मध्येच थांबलो आहे, थोडासा फोटो वगैरे घ्यायला. खूप छान वातावरण आहे इकडे, असं बघा. हे बघा, लोक कुठं कुठं शेती करतात बघा. आणि हा सगळा माल काढून परत पुन्हा वर यांना घेऊन यायचा आहे, कारण की इकडे नाही, इकडे ह्या साईडला जायला किंवा इकडनं आणायला काही रोड नाही आहे. सो यांना ट्रॅव्हल करून वर घेऊन यावं लागेल. दीपक तालला तुम्ही बघू शकता किती पाणी क्रिस्टल क्लिअर आहे, म्हणजे पूर्ण पाण्यामध्ये. आतल्या गोष्टी सगळ्या बघायच्या म्हणलं तरी आपण बघू शकतो काय दीपक ताल इकडे बघा. पूर्ण पाण्यामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर कट दिसतात पूर्ण. आपण आता आलो 12 लच्छाला अल्टिट्यूड 4850 मीटर उंच समुद्रापासून. थंड हवा सुटली एकदम साईड डोकं जायला लागले माझे. थोडं थंड हवे बघू शकता इकडे, मस्त असं वातावरण झालं. पुढं आपण इकडे जाऊया पुढे, पण ह्या रोडने आलो असतो. आले ना पहिला पास सपना हो गया. अजून असे 13 पास आहेत बरोबर. 12 लच्छा ला पास. गोष्टी भेटतात किंवा मग पराठा आणि मॅगी, या दोन चारच गोष्टी तुम्हाला इकडे भेटतात. कानाचं बांधले कारण की खूप कार हवास होते इकडे. हायल आहेत ज्यावेळी अल्टिट्यूडला तुम्ही येता त्यावेळेस ऑक्सिजन थोडासा कमी पडेल, पण तुमचं डोकं धरायला चालू होतं. तुमचं डोकं बेस्ट एक दोन गोष्टी राहतात, जे म्हणजे पाणी पित राहणं आणि ऑक्सिजनची लेवल मेंटेन करणं. पाण्यामधून तुम्हाला
रिफ्लेक्शन भेटतो, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कानाला बांधलं तर थोडंसं किंवा डोक्याला बांधलं तर थोडंसं तुम्हाला येणं होतं आहे, म्हणजे डोकं धरत नाही तुमचं लवकर. सो हे थोडीशी ट्रिक होती, कारण की कुठलीही गोळी किंवा कुठलीही गोष्ट नाही कवर करत आहे. म्हणजे आम्ही बघतो 2 दिवस, तुम्ही जरी कुठली गोळी जरी खाल्ली तरी त्याचा काही फायदा होत नाही त्याच्यात त्या ह्याला. सो ठीक आहे, चलो काही खाऊ, काहीतरी खाऊया आपण आणि मग निघू. तुला त्याच्यात जॅकेट वगैरे बरेच काही काही विक्रीसाठी लावलं, आणि बऱ्याच गोष्टी आहेत, हँडमेड गोष्टी आहेत, काही गोष्टी इकडे बनवतात. म्हणजे मी आता बसलो होतो त्या अँटी बघू शकतो तुम्ही तिकडे बसलात त्या नंतर दाखवतो तुम्हाला की त्या. आणि आतमध्ये युजर केला तुम्हाला दिसत खूप छान असं बसाल. मला काही भूक नाही बरं का, भूक नाही मला. जसं मी तुम्हाला सांगितलं आंटी, ये क्या है ये रखा है जो, ये क्या है मतलब? ये जो पूजा के लिए धूप रखते हैं. हाँ हाँ, इनका अलग से रहता है, ये अलग प्लांट का बनता है. मतलब ये प्लांट ना तेरे को काफी हाई एल्टीट्यूड पे मिलते हैं. ओके. और इसको जब ये जलाते हैं तो बहुत अच्छी खुशबू आती है. ओके. ये लोग इसमें यूज करते हैं धूप फ्रेग्रेंस का. हाँ, बघा इकडे हे हे लोक कलेक्ट करतात खूप माउंटनमध्ये जाऊन, डोंगरामध्ये जाऊन, आणि नंतर ह्याला सुकवतात आणि ह्याच्यापासून धूप बनवतात. आता मला हे माहीत नाही आहे, तसं बघायला गेलं त्याचा खूप छान असा स्मेल येतो आहे, बघू शकता इथे. आहे अंदर आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत या आपल्या नेक्स्ट कॅम्पला, ठीक आहे, सिरचू हाय मेन रोड, रोडचा एकदम कडलाच आहे तिथला, मी पूर्ण साईट आहे, मोठं कॅम्पिंग आहे पूर्ण. आणि इकडं कुठलीच नेटवर्क नाही आहे, कुठलंच रेंज नाही आहे इकडे फक्त, आणि इकडे कुठलीच रेंज नाही, म्हणजे इथून पुढे 1-2 किलोमीटर अंतरावर साधारण मिलिटरीचा कॅम्प आहे, आणि त्या कॅम्पच्या पुढच्या साईडला तुम्हाला रेंज भेटून जाते, तो पण जिओसाठी आहे ती. की बाकीचे कुठले चालतात का नाही बघूया आपण पुढे गेल्यानंतर उद्या काय. खूप छान स्पॉट आहे बरं, आणि हा जवळपास आपण 14,000 फूट समुद्रसपाटीपासून उंच आहे, आणि हा आमचा टेंट आहे आजचा जो आम्हाला भेटला आहे. अरे सॉरी, और ये है हाय आजचा टेंट आपला. लाईट आहे, जनरेटरची सोय आहे, जास्त लाईट किंवा चार्जिंग ह्या गोष्टी आपल्याला इकडे अजिबात बघायला भेटणार नाही. इकडे टॉयलेट बाथरूम आहे, चांगलं आहे. आता फ्रेश होऊयात, आता फ्रेश होऊन मग आपण पुन्हा भेटू थोड्या वेळानंतर, ठीक आहे, चलो बाय बाय. उस साइड वाला लेक है क्या? ओके. तो ये बॉर्डर है अपना, जी बॉर्डर है लेह ची, जो हा साइडला फुडल है, आणि ह्या साइडला जे है
ये आपले हिमाचल प्रदेशची बॉर्डर आहे. म्हणजे आपण इकडनं आलो आता सध्या आपलं कॅम्प तिकडं होता समोर, पण जस्ट फिरायला आलो कारण की इकडं फक्त एकच टॉवर आहे आणि तो म्हणजे जिओचा. तर जिओचा टॉवर ॲक्च्युली बी आर ओच्या अंडरमध्ये येतो आणि बी आर ओवाले इकडे इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळं फुल टाईम तो ऑपरेटमध्ये राहतो नाही राहत याचं काही हे नाही आहे. सो ते ऑपरेट करतात त्याच वेळे फक्त इकडं नेटवर्क असेल ते पण जिओचं नेटवर्क असेल, याच्या व्यतिरिक्त कुठलं नेटवर्क नसणार आहे. समोर इकडनं दिसतो तो मागाशी येतात आम्ही पाहिलं होतं की समोर त्या साईडला थोडासा समोर आहे तो टॉवर. ठीक आहे, आपण जरा पुढे गेल्या तर टॉवर दिसतो आहे का बघूया. तर तो टॉवर आहे तिकडे आणि चेकपोस्ट आहे. सो पहिलं लडाख वेगळं होतं आणि त्यावेळेला लडाखला 370 हटवायच्या अगोदर इकडे चेकपोस्ट होता. म्हणजे इकडे तुम्हाला परमिट घेऊनच आतमध्ये जावं लागत होतं, विदाउट परमिट तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नव्हता. सो आता तसं नाही राहिलेलं आहे, आता फक्त जस्ट रेग्युलर चेकिंग होते आणि मग सोडलं जातं आतमध्ये. नॉर्मल प्रोसेस केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे दर 10 किलोमीटरला सगळ्या गोष्टी चेंज होतात. दर 10 किलोमीटरला म्हणजे डोंगर लँडस्केप जे आहे ते दर 10 किलोमीटरला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिसतात. आणि आता हा इकडेचा पावसाळ्याचा मौसम आहे त्याच्यामुळे इकडे एवढं हे नाही आहे, काय म्हणतो आपण, बर्फ नाही आहे किंवा काय नाही आहे. तुम्हाला समोर टॉवर दिसत असेल, समोर एकदम टॉवर दिसतो छोटा, तो टॉवर. याच्या अगोदर आम्हाला इथनं समोर ते कॅम्पिंग दिसतं आहे समोरचे, त्या कॅम्पिंगमध्ये म्हणजे ॲक्च्युली आपल्या आर्मीचा कॅम्प आहे तो जो इकडे ऑपरेट होतो आर्मीचा कॅम्प. ये कौन सा नदी है भैया, कौन सा नदी है, नाम नहीं पता. तो ये हिमाचल प्रदेश का चेक पोस्ट है और वो लेह लद्दाख का चेक पोस्ट है. बीच में बॉर्डर है. तो उसके बॉर्डर है, वो उसका टेक है. तर बघा मस्त दिसतं एकदम वातावरण तुम्हारा. नहीं उनका उनका एक नंबर भाऊ, एक नंबर वातावरण झालेलं आहे गाईज खरंच. हेच 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 बघण्यासाठी खास आपण येतो ॲक्च्युली इकडे. मस्त आहे एक नंबर. तो म्हणजे फोटो देतो वेजी आहे ना, वेजी हा वेजी आहे. व्हेजिटेबल हां मीन्स खाली आहे गांडा खाली आहे तो. अरे त्याच्यामध्ये ना आलंय खाऊन कालच्या सरचूच्या कॅम्पवरून आपण निघालो आहोत सकाळी लवकर. आपला आजचा जो पल्ला आहे हा 350 किलोमीटरचा आहे. तो आपण आज आपण निघालो आहोत नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते म्हणजे आपण आज डायरेक्टली लेहमध्ये जाऊन थांबणार आहोत. चला तर आपण पुन्हा भेटूया आपल्या नव्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.